रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, एखाद्या दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो। कशाला भेटली ही व्याध सकाळी सकाळी, असं आपण मनातल्या मनात म्हणत असतो। तरी आपण तोंड भरून हसत स्वागत करत असतो। आपल्या बोलण्यात हसण्यात खोटेपणा भरलेला असतो। हे असं बऱ्याच वेळा होतं, आपण खोटेपणानं जगत असतो। भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही, आनंदाचा सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही। कारण आपलं मन आधीच राग द्वेष मत्सराच्या भावनांनी भरलेलं असतं। दोस्तानो, अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊ शकत नाही। मन ढगाळलेलं असलं की तिथं स्वच्छ सूर्यप्रकाश कधीच येऊ शकत नाही। म्हणून दोस्तानो, मनामध्ये राग द्वेष मत्सर हे निर्माणच करू नका। तरच दोस्तानो, आयुष्याचा प्रत्येक दिवस हा आनंदामध्ये जाऊ शकतो। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे, शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठं सोबत नेता येणार आहे। बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसत असते। स्वतःच्या जीवनाचं कुडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील। जेव्हा भांडण भावनेचं असतं त्यावेळी हारणं हे फार महत्वाचं असतं। कितीही जपले कोणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खिळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव। प्रामाणिक नाती ही पाण्यासारखी असतात। रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाचे असतात। नेहमी हवं ते मिळतच असं नाही, हे सत्य स्वीकारणं फार महत्वाचं असतं। एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही। तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहत असतो। समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो कधीच जाऊ शकत नाही। जेव्हा समोरच्या व्यक्तीनं आपल्या चुका काढायला सुरुवात केली तर समजून जायचं आपण यशाच्या वळणावर आहोत। महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही। तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आलेली नाही। जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेत असता तेवढी संपत्ती तुमची असते। जास्तीची संपत्ती म्हणजे
गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझ सांभाळण्यापलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. शांतता बऱ्याच समस्यावर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात, तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नसतो. हवेची पण गंमत असते. चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही. वेळ, तब्येत आणि नाती या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचं लेबल नसतं, पण या हरवल्या की समजतं त्यांची किंमत किती मोठी असते. जर एखादी स्त्री शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवू शकते, तर विचार करा ती काय काय करू शकते. ज्या लॉकडाऊनला तुम्ही एक दिवस पण सहन करू शकत नाही, तर विचार करा स्त्रिया आयुष्यभर लॉकडाऊन कसं सहन करत असतील. आधार नसला की भार सोसणं सोपं जात असतं. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते नेहमी आपल्या सोबत असतं. माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझ उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जात असते. प्रत्येक माणसाचं दोन चेहरा असतात, एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो पण जगणारा पाहावा लागतो डोकावून. मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो. हजारो फूल पाहिजे एक माळ मणवायला, हजारो दिवे पाहिजेत एक आरती सजवायला, हजारो थेंब पाहिजेत एक समुद्र बनवायला, पण एकटी स्त्रीच पुरेशी आहे घराला स्वर्ग बनवायला.